आज जे काही मत नोंदवलेले आहे, आता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्यांनी मत नोंदवल्यानंतर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आदर करून जिथं कुठं सरकारनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याला नपुसक आता आजपर्यंत युगपुरुष सॉरी यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1960 झाली, 60 आत्ता 2023 आहे, आत्ता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळात काळ बघितला तर कधी सुप्रीम कोर्टाने कुठल्या सरकारला आपल्या महाराष्ट्राच्या नपुसक म्हटलेलं ऐकलंय? म्हणजे जर सर्वोच्च व्यवस्थाच न्यायव्यवस्थेतली जर तशा प्रकारे म्हणायला लागली तर खरोखरीच ह्या सरकारनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. ताबडतोब आज त्यांनी मीटिंग घेऊन चर्चा करून कुठं आपलं काय चुकलं आहे, काय मत नोंदवलेलं आहे, त्यांनी मेहता मला वाटतं मेहतांना त्यांनी ऐकवलं, मेहतांशी संपर्क साधून काय झालं काय नाही, काय कशात आम्ही कमी पडलो, ते कमी पडलेलं ताबडतोब त्याच्याबद्दलची पुढची कारवाई त्यांनी केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला नपुसंक जे गेल्या 5 किंवा 6 महिन्यापासून या राज्याची जनता तेच म्हणते, नपुसंक बिनकामाचे असे अनेक उपाध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयानं लावल्या. आता ह्याच्या मागे तर आम्ही नाही आहोत. जर या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे महाराष्ट्र सरकारविषयी, याच्यावरून या सरकारची पत काय आहे, या सरकारची प्रतिष्ठा काय आहे आणि हे सरकार कशा पद्धतीनं सत्तेवर आलं आणि काम करत आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झालेलं आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही राज्याच्या सरकारविषयी नपुसंक हा शब्द वापरला नाही. जे आम्ही म्हणतोय की सरकार अस्तित्वातच नाही,